व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, त्यामुळे देशभरात दुकाने मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृह मंत्रालयानं मोठा निर्णय घेतल्यानं शनिवारपासून देशभरातील दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी देण्यात आली. कोणती दुकानं उघडी ठेवावीत, कोणती नाही, याबाबत मात्र सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर शनिवारी सकाळी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. तसंच शहरांमधील नगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील सर्व स्टँड अलोन शॉप, रहिवासी परिसरातील दुकाने आणि रेझिडेन्शियल कॉम्प्लेक्समधील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर बाजारपेठांमधील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसंच शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्प्लेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानांना सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे छोट्या व्यावसायिकांना दिलासा जरी मिळाला असला तरी ग्राहक नसल्यानं आर्थिक समस्या सुटण्यासाठी वेळ लागणार आहे. माय नाव संदीप जाधव आणि आता स्टार्ट केला आहे, 2 दिवस झाले बसला येऊनच्या, पण कोण ना लोक तर पणजे कोणच दिसला, पण बसला येऊनच्या. 1-30 दिवस पोलीस घरा राहून पोलीस बेजार आणि झाले. आणि कसं तुझे नाव किती? माझं नाव गजानंद जाधव. कुठं करता तू? आता असं मी एकदा करता मग 30 दिवस झाले आम्ही बसला, बेकार बसला घराकडे बसला आणि काम ना काय ना म्हणून आहेच मसे भोस्या म्हणून यायला आल्या. एक गिराक ना काय ना किरे, आता आम्ही कॉलेज करतात 30 रुपयाने कॉलेज करतात, ते गिराक कोण येणार म्हणजे पब्लिक ना आणि कस्टमर ना कोण इथे तिथे बसला. आता बेकार बघून किती करू पाहिजे, आम्ही किती खावं पाहिजे किती घरा बसून, एकटं भाजीपालो मारू किती जरा जाय ना नुसत्याला नुसतं सोडणार किती करू पाहिजे. कोण काय देऊ काय पुढे लॉकडाऊन वाढता गोयात तर सध्या परिस्थिती बरी हा गोयात, पुढे असं देवाकडे मागपाक की पुढे वाढना जाल्यार कोण पॉझिटिव्ह जाणार पुरो, म्हणजे पुढे 3 तारखेच्या उपर आमकां मात्शे कितें मेळटले बेनिफीट, म्हणजे कितें म्हणजे लूज जातले कित्याक म्हाजी शॉपां ओपन करून म्हाजे कस्टमर कोण भायर सरत म्हणजे कितें जातले कित्याक, म्हणजे कितें दिसाडो सुट्टा असो जावन पुरो आमकां आनी व्हडलें काय नाका. कारण गव्हर्मेंटे तितलेच मागता की मातशें हे करून दे म्हणजे, आणि ते मातशे मार्केटांत कितें म्हागाय जाल्यार मातशे तेंच्यांनी लोक ते ओनर कितें विकता पळय नुस्तें जावं कितें भाजीपालो तेंच्यांनी मातशें कितें समजूंक जाय कितें बाबा आतां प्रॉब्लम जाला लोकांचे बेश्टे आपल्या तोंडाक येता म्हणजे रेटी सांगपा न्हू एक मात, कारण लोकांचो फायदो घेवपा न्हू की लोक बसला म्हयनो जालो लोक घरा आता लोकां कडेन पयसो आसा तो लोक मोडून उगी आतां बसला, आतां लोक भायर सरला कितें बाबा डेली जोडून खावपी भुरगे कोण आसा पळय ते भायर सोडून की दिसाडो सुट्टा म्हणून भायर सरला पाहिजे. आम्ही सुद्धा भायर म्हयनोभर बसून आता 1-2 दिवस झाले भायर सरला पाहिजे आम्ही व्हडलं का ना, फक्त दिसाडो सुटले खूप झाले आमकां. संतोष भाटे, वर्षा बुक स्टॉल. पहिले आम्ही 2-2 वरां उघडे असताले सकाळी अप टू 8 o'clock, आणि आता लास्ट वीकाच्या आम्ही हाफ डे ओपन असतं सकाळी 1 पर्यंत. मॉर्निंग न्यूजपेपर जसे येतात नी तसे आम्ही ओपन करता आणि 1 पर्यंत असता उघडते. हाफ डे चलता, मागीर लोक असना हांगा त्यामुळे कोणाक पेपर मेळपाचे ते पेपर घेऊन वता सगळे. किती रिस्पॉन्स असता सर? रिस्पॉन्स हळूहळू पिकअप जाता. ॲक्च्युली एकदम जो झिरो झाल्लो तो हांगा जवळपास हांगा सगळीं ऑफिसां बी सुरू झाल्यां नी ताका लागून हळूहळू पिकअप जाता आणि येतलो रिस्पॉन्स. आज किती चढ लोक आयला कारण आज मोस्ट प्रॉब्ली चढचे दुकान आणि असं आज असा थोडो आज बँक हॉलिडे झाल्या कारणान तसं लोक येणार जशी बँकेच्या निमित्तान आणि लोक बाहेर सरतले, आज बँक हॉलिडे असा नी सकाळ लागून सोमारच्या सगळे दिसूक लागतलं.